Amorul cealaltă, mătulul vărnăvat cu tălă. Jadatvața lăpșunăi vărnăvat. Chaitanya mâdhe basat mai. Mănut. Maulini prășnă cela vătă. Tumcea anne mai deha basun, maja anne mai deha la tumi. Chudra samastă. तुमच्या चैतन्यमय आत्म्यापासून माझ्या चैतन्यमय आत्म्याला तुम्ही क्षुद्र समजता. फार ते गडबडून गेले पैठणचे ब्राह्मण. त्यांच्या नुसत्या पगड्या हलू लागल्या. डोकी त्यात होती का नव्हती याच कोणाला भानच राहिलं नाही. त्यातला मग एखादा किमसा नाही महान कर्म कोस मला तू इथं भांडार आल्यावर नाहीस शुद्धीपत्र वागायला आलेला आहे याचं भान ठेव. आम्ही तुला शुद्धीपत्र देणार नाही. मग त्या म्हणले नाथ महाराज म्हणले म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू त्यांचे ते गुरु ते म्हणले शुद्धीपत्राची गरजच राहिली नाही. या चैतन्याला त्या चैतन्याला वेद म्हणायला लावले तुमच्या शुद्धीपत्राची गरज राहिली कुठं. रेडाला सुद्धा शुद्ध केलं माऊलींनी. आपल्याला सुगंध कळतो म्हणून आपण घेतो.
sugandhala sugandhagalat nai sugandhala sugandhagalat ora mai ko sugandhala dugandhai kalat nai sugandhala sugandhai kalat ani ya goshtila avastha mhantat avastha आपण आता भावामध्ये जगतो पण अवस्थेमध्ये जगले पाहिजे अवस्थेमध्ये आपण पदार्पण केले पाहिजे अवस्था आपण स्वीकारली पाहिजे त्या याची देही याची डोळा त्या वेळेला आपल्याला काहीतरी फलश्रुती फलप्राप्ती मिळेल अवस्था आणि मिळेल किंवा न मिळेल सुखदुःखे समय कृत्वा जयादे उपराजयो गरज नाही ह्या गोष्टींची सुख मिळालं काय दुःख मिळालं काय काहीच वाटत नाही त्याला अवस्था म्हणतात सुगंधाला सुगंध येत नाही सुगंधाला दुर्गंध येत नाही अवस्था सुख दुःख प्रेम द्वेष राग लोभ सगळी बरीच मराठी शाळेत असल्यापासून होते बघा विरोधार्थी शब्द लिहा की नाही असे शब्द इकडे विरोधार्थी थोड्या विरोधार्थी शब्दाच्या मग ते पटापट लावायचं असं 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 करून लगेच आपण त्यातच जगतो ना आपल्याला माहित असत विरोधार्थी काय आहे सुख पडलं गेलं दुःख पडले तो आपण किती शब्द आहे की प्रत्येकाला विरोधार्थी शब्द आहे पण काही शब्द असे पण आहे काही शब्द असे पण आहेत की त्यांना विरोधार्थी शब्द नाहीये विरोधार्थी शब्द असणारे जे शब्द आहेत सदा सर्व भावे समर्पित धारो सगळे भाव आहेत ते विरोधार्थी शब्द आहेत म्हणून ते सदा सर्व भावे समर्पित गुरुकडे मागणं सुद्धा काय मागव हे जे भाव आहे हे भाव आपले सगळे वाहिले पाहिजे सगळे अवस्था प्राप्त होण्यासाठी म्हणजे समर्पित झालं पाहिजे सलेंडर झालं पाहिजे बरेच जण म्हणतात त्या का तुम्हाला ते कळायचं नाही हो ठीक आहे तुला कळते चालू राहते तुला कळते मला कळायची गरज काय समर्पित भाव झाल्याशिवाय आपण सलेंडर झाल्याशिवाय त्या शब्दांचे विरोधार्थी शब्द आपल्याला कळतात पण जो ज्याला विरोधार्थी शब्दच नाही असे शब्द बरेच आहेत बरं त्याला एक महत्वाचा शब्द आहे आनंद आनंदाला विरोधात शब्द काय नाही खूप आनंद म्हणू का आपण नाही शब्दच नाही माता काय शब्द आहे त्या कुमाता सुमाता असं काय असतं का नाही मातेला विरोधात शब्द नाही आहे असे जे शब्द त्यांच त्या शब्दाच चैतन्य आपल्याला समजलं पाहिजे त्या शब्दांच चैतन्य हो आणि ते कधी समजेल आपल्यातलं चैतन्य जागृत झाल्यावर त्या शब्दाचं चैतन्य काय ते आपल्याला समजेल आणि आपल्याला अवस्था प्राप्त होईल आनंद ही अवस्था आहे माता ही अवस्था आहे अवस्था त्याला म्हणतात जी बदलत नाही आपण पाहिले भाव कसे बदलतात सारखे 3 रुपये 4 आणि 4 रुपये 12 बदलत राहते म्हणून त्याला भाव म्हटले पण अवस्था अशी आहे ती बदलतच नाही म्हणून त्या अवस्थेमध्ये काही घडलं तरी तुमच्या आयुष्यावर तुमच्यावर तुमच्या कुठल्याही गोष्टीवर त्याचा कसलाही चांगला वाईट परिणाम होत नाही
म्हणून ती अवस्था आहे. अवस्था कधीही बदलत नाही. मग अवस्था असणं चांगलं का भाव असणं चांगलं? आपण भावातीत आयुष्य जगणं चांगलं का अवस्थामय अवश्य आयुष्य जगणं चांगलं? हे ह्यातही चॉईस आहे. पण आपण 101% भावातीत आयुष्य चॉईस करतो. प्रत्येकाला वाटत आपले भाव हो हे बरं आहे, हे सुखमय आहे, मला हे मिळालं पाहिजे, हे सुखमय आहे. मिळालं काय नाही मिळालं, मला जेवायला मिळालं पाहिजे, हे सुखमय आहे. हा उत्तम पंचभक्तांचं जेवण असतो, हे सुखमय आहे. मला उत्तमात उत्तम कपडा मिळाला पाहिजे, हे सुखमय आहे. हो आपल्या सुखाच्या संकल्पना आहेत ना, भावातीत संकल्पना आहेत का? हे भावातीत आयुष्याच्या संकल्पना आहेत या. आपण भावच जगतो, भावच खातो, भावच पितो, भावामध्येच राहतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला. आणि मग अवस्था कशी असते? काही असो, खायला मिळत ना मिळत, कपडा लत्ता मिळत ना मिळत, गजानन दादा नागडे हिंडत होते पण त्यांच्यावर केस झाले हो. गजानन दादा नागडे हिंडतात म्हणून केस झाली. अवस्था कशी असते बघा, त्यांच्यावर केस झाली पण त्यांना ते कोर्टामध्ये तर ही सगळे पंचायत झाली कोर्टामध्ये. आता पोलीस न्यायला आले त्यांना. आता ते गजानन दादाला कोणी न्यायचं पकडून, कसं न्यायचं पकडून? त्या पोलीस पाठवले, त्या पोलिसाचा हात धरला, अरे बस रे तू म्हणून त्याचा प्राण जायची वेळ आली. त्यांना ते जागेवर उचलता येईल ना गजानन बाबांना, एवढे दृश्य शरीर असून सुद्धा त्याने असा हात जो पकडला. ते कोल्हटकर वकील होते त्यांचे. मग ते म्हणजे अरे काय केले तुम्ही पोलीस? अरे जावा जावा स्वतः गेले. म्हणे महाराज सोडा झाला, चला आपल्याला कोर्टामध्ये जायचं. कशाला? जर म्हणे जर लोकांनी तुमच्यावर केस केली तुम्ही त्या बरोबर चल म्हणे चल तर चल गेलं कोर्टामध्ये. जसार म्हणून कोर्ट होत कोर्ट महाराजांचं भक्त, वकील आहे महाराजांचे भक्त, पण केस तर झालेली आहे महाराजावर. त्यामुळे काय पंचायत आहे? महाराजांना आरोप तरी वाचून दाखवलं पाहिजे. सरकारी वकिलाचं काम आहे महाराजावरच काय आरोप? महाराज तुम्ही नागडे हिंडता, नागड्या उघड्याने प्रवास करता, हा गुन्हा आहे असं. मग जज्जाने विचारलं, महाराज तुम्हाला हा आरोप मान्य आहे काय? कार रे चिलीम कार म्हणले. कोणाला काय म्हणते? चिलीम कार रांगा भरून दे मला, दोन जोरके मारू दे. प्रश्न विचारतात काय? अवस्था. अवस्था आहे, अवस्था म्हणतात त्याला. कशाचच काही नाही, तुरुंगात टाकलं काय, फाशीला दिलं काय, काय झालं काय, काय जे आहे ते धुवून अवस्था. सुख नाही, दुःख नाही, बदनामी नाही, नामी नाही, काही नाही. पंचायत पडली त्या जज्जे महाराज महाशयाना. आणि आता काय करायचं, निकाल कसा द्यायचा, यंत्री अशी उत्तर देणार? मग त्याने जज्जे हुशार होते जठार. आणि मग त्यांनी काय केलं, निकाल गेला. आता म्हणली की हे दोन्ही वकिलांना आता गप बसा तुम्ही, मी निकाल देतो. आर्ग्युमेंट बंद करा. त्यांनी निकाल दिला, फार सुंदर अवस्थेमध्ये तुला निकाल द्या. ते चैतन्यमय अवस्थेपर्यंत पोचलेले आहे. अग्नी ही सुद्धा अवस्था आहे. अग्नी सगळ्या विश्वाचं रक्षणही करते, नाशही करते. हो पण तशी महाराजांची अवस्था आहे. महाराजांना व्यवस्थित ठेवणं, अग्नीला कुंडामध्ये ठेवणं ही त्यांची.
mergea și șanță cătălui. Mănuul te-a și șanță în tăiera. Mai arată la tu vii veostit, te-ai la mai deută, te-a încheiat zahlină stii, cu de pravas că te-a încheiat la tu vii solă, ne la mai deută, pitamăr, ne la mai deută. Așa pădătină, te degeanii nicăl din la ani șișeana șișeanii. Ei, dădăm de ghela ca ei rupeanța, ca ureața, încăsată, încăsată, ca aia se. Mare doamnă de cicl, că nu-i una la dădă de ala, că se-a ce-a de ala, că ai nimeni, ți-a lăpără, că dumne. Care încă i-a văzut și este. त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं भान नसतं. फक्त चैतन्यमय जीवनाचं भान असतं, चैतन्यमय विचारांचं भान असतं, चैतन्य सगळं चैतन्य जाज्वल्य असतं.